नमस्कार डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून आता हे सुरुवातीला बोलायची गरज आहे का पण ते सवय आहे म्हणून ठेवून देतो मी पूर्वी एक मूवी काढणार होतो दिलीप कुमारला घेऊन आणि आयडिया होती की बाल कलाकाराला घ्यायचा आणि त्याला शेवटपर्यंत मोठाच करायचा नाही पब्लिक हैराण इथे या व्हिडिओमध्ये सुरुवात केल्यानंतर चार पाच वाक्य माहिती तरी सांगतो आजचा सा विषय आहे की करोना आणि ओबेसिटी यांच्यामध्ये काय नातं आहे आता तुम्ही म्हणाला अरे रवी बावलटा इथे केसेस वाढतात एवढ्या महाराष्ट्रामध्ये बेड मिळत नाहीये खूप भीती वाटते त्याच्यामध्ये तू ओबेसिटी वगैरे काय काढलास अहो आपल्या हातात आहे ती सध्या गोष्ट करूया सोपी आता ओबेसिटी करोनाचा काय संबंध आहे अमेरिकेमध्ये काळे लोक हिस्पॅनिक लोक यांना मॉर्टॅलिटी आणि साइड इफेक्ट खूप जास्ती होते ते कदाचित ओबेसिटीमुळे असू शकतील कारण एज मॅच पॉप्युलेशन मध्ये थर्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जर काळ्या लोकांना ओबेसिटी असेल तर ती थर्टी सेवन लॅटिन लॅटिनोजना असते आणि ट्वेंटी नाईन गोऱ्याना असते त्याच्यामुळे कदाचित असू शकेल ओबेसिटीमुळे काय वाईट परिणाम होतात करोनावर की तुम्हाला करोना झाला असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायची शक्यता जवळजवळ तीन पट जास्ती असते किंवा असं म्हणतात किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी असते इम्युनिटी कमी असते बाकीचे साईड इफेक्ट्स व्हायची शक्यता जास्ती असते तर आता याचा अर्थ ज्यांचं वजन थोडं जास्ती आहे त्यांनी घाबरून जायचं का तुम्ही काही घाबरून जाऊ नका आपण हे पॅन्डेमिक संपेपर्यंत मस्त काहीतरी व्यायाम व्यायाम करून तंदुरुस्त एकदम फिट होऊ पॅन्डेमिकचा वापर करू आणि आत्ता आम्ही डॉक्टर मंडळी म्हणतोय ना हे की हे वजनामुळे हे होतंय आम्ही एवढे वेळा बदललो आहे आम्ही काय दिवे लावले आहेत आतापर्यंत तुम्ही बिचारे मेहनत करून वजन कमीपर्यंत आम्ही बदललेलं असेल टोटली आणि काहीतरी वेगळीच थिअरी काढली असेल किंवा तुम्ही याच्याकडे जास्ती लक्ष देऊ नका आता ओबेसिटीची डेफिनेशन ओबेसिटी ओव्हरवेट वगैरे त्या जास्ती आपण सायंटिफिक व्हिड्समध्ये जायला नको सिम्पली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं की तुमचं वजन किलोग्रॅममध्ये डिवायडेड बाय तुमची हाईट मीटरमध्ये त्याचा स्क्वेअर याचा बॉडी मास इंडेक्स काढतात तो जर का तीसच्या वर असेल तर तो स्थूल पंचवीस आणि तीसच्या मध्ये असेल तर ओव्हरवेट पंचवीसच्या खाली असेल तर नॉर्मल आता एशियन पॉप्युलेशन करता ही डेफिनेशन बदलणार असं म्हणतात पण साधारणतः आपल्याला अंदाज असतो की काय आता हे जर का तुम्ही वजन कमी केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल का करोनावर पण ते म्हणतात फायदा होईल कारण तुमची प्रतिकारशक्ती वाढेल तुम्ही एक्झरसाइज करून वजन कमी केलं तर तुमचा मूड खूप चांगला होतो असं म्हणतं बाकीच्या डिसिजेसशी टू कॅन्सर तुमची प्रतिकार करायची शक्ती वाढते आता हे ओबेसिटी कशामुळे होतं तर आम्हाला डॉक्टरना जेव्हा काही कळत नाही ना आणि माहीत ना कशामुळे होतं तेव्हा आम्ही ठोकून देतो की ते बऱ्याच कारणाने होतं तर त्याचं काय अनुवंश्यक असू शकतं तुमची राहणीसाणी काय आहे तुम्ही किती खाता तुम्ही किती व्यायाम करता तुमचे सांस्कृतिक हे एन्व्हायरमेंट जॉग्रफी या बऱ्याच गोष्टींवर ते अवलंबून असतात त्याच्यामुळे कधी कधी काय असेल ते तुमच्या हातात कधी कधी नसतं ते म्हणतात ना इट इज बेटर टू बी फॅट अँड फेट रादर दॅन थेन अँड डिसीज त्याच्यामुळे कधीकधी तुमच्या हातात नसतं आपण उगाच लोकांची चेष्टा वगैरे करतो पण त्यांचा काय त्यांचं म्हणजे नाईलाज असतो कधी कधी तर आपल्या एक गोष्ट हातात काय आहे म्हणजे ते एक्झरसाईज करणं त्याच्यावर माझे एक सुंदर आयडिया आहे आता हे जे मी सांगतोय ते तुम्ही एक्झरसाईज वगैरे चालू नका हो करू तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय हा काही वैद्यकीय सल्ला नाही आहे मी जनरल बोलतोय तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय काही करू नका तर माझी तोडफोड आयडिया काय माहिती आहे का, का। त्याच्यावर तो बद्दल आता कधी कधी काय असतं की तुम्हाला तुमच्या हातात नसताना तुम्ही जिम जॉईन केला तर वर एक जोक आला जोक आला होता की ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना माहिती पण नव्हतं हो पॅन्डेमिकमुळे जिम बंद पडलेत तर तुम्ही कुठे बाहेर चालायला जात असाल कधी पाऊस पडला थंडी असेल तर भारतामध्ये काही काही घरं छोटी असतात सगळ्या लोकांना हे नसतं अवेलेबल व्यायाम करायला पण तुम्ही कुठे गेलात गावाला गेलात माझ्या एका मित्र बार्सिलोनाला गेला होता मी सगळ्यांना सल्ला देतो युरोपचा त्याचा मला तिकडनं फोन आला की कुठे जावं म्हटलं अरे पंधरा मिनिटावरून उताराच्या रस्त्याने तुझ्या हॉटेलपासून चर्च आहे तो मला विचारतो की परत येताना पण उतार असेल का काय माझे एक एक मित्र आहेत ना लहानपणी माझे काका म्हणायचे की रवी आपल्यापेक्षा जास्ती हुशार आहेत त्याच लोकांची खेळ म्हणजे म्हटलं वा मी काय नुसतं एकटा बसून राहू का लहान मुलगा तर माझा विनोद काकासाहेबांच्या डोक्यावरून गेला पण तरी मी काय म्हणतोय की हा जो एक्झरसाईज तो असा तुम्ही इकडे चाला तिकडे चाला त्याच्यापेक्षा जर का तुम्हाला शक्य असेल तुम्ही बाबा एक्झरसाईज बाईक घेतली किंवा म्हणजे स्टेशनरी बाई किंवा ट्रेडमिल ज्यांना शक्य असेल त्यांना काय त्यांना शक्य नसेल आणि तो आठवड्यातून पाच दिवस सात दिवसापैकी पाच दिवस तीस ते पन्नास मिनटं घाम येईपर्यंत हा एक्सरसाइज करायचा डॉक्टरला आधी विचारा आधी करायला लागू नका हा वैद्यकीय सल्ला नाही आहे आता दुसरी गोष्ट काय माझा एक मित्र आहे तो एकदम सावट आणि आचरट आहे तो एक मुलगी म्हणाली होती की मी पाचवारी साडी नेसून येते तर तिला म्हणाला मग सातीवारी का नाही कपडे घालत म्हणजे मीच होतो तो पण मी काय म्हटलं जसा मी साती दिवस सावटपणा करतो ना तसा मग मी एक्झरसाईज पण साती दिवस करायला पाहिजे ना आणि एक्झरसाईजची अशी चटक लागायला पाहिजे ना की तो एक्झरसाइज केला ना तर तुमचा मूडही जबरदस्त चांगला होतो वजन कमी हो की न हो तुमची डिसीज करायची प्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी वाढते आता ही एक आयडिया काय तुमच्याकडे जर का, का ट्रेडमिल किंवा एक्झरसाइज बाईक असेल तर माझी सुंदर आयडिया आहे थोडक्यात सांगतो मला आगाथा आगाथाक्रस्तीची पुस्तकं वाचायला खूप आवडतात म्हणजे तीच तीच मी परत वाचतो भयान आवडतात पण माझा नियम काय माहिती आहे मी एअरपोर्टवर असल्याशिवाय किंवा कुठे फ्लाय करत असल्याशिवाय ती पुस्तकं मी वाचायला लावू नये मला स्वतःचाच मी नियम केलाय त्याच्यामुळे मी समजा कुठे बुएना सायरिसला चाललो आहे कुठे फ्रँकफर्टला चाललो आहे बर्लिनला चाललो आहे तर मी एवढा खुश होतो ना की फ्लाईट कॅन्सल झाली किंवा दुसरीकडे जायला लागलं ला, ले ओव्हर वाढला तर मी खुश भारतात वगैरे फ्लाय करायला खुश म्हणजे मला तेवढा वेळ अगाधा ख्रेस्तीचं पुस्तक जास्ती वाचायला मिळणार आता समजा बहुतेक लोकांच्या समोर तुमच्याकडे जर का ट्रेडमिल किंवा एक्झरसाईज बाईक असेल तर पुढे टी व्ही किंवा हाली काय फोनवर पण बघता येतं जी तुम्हाला सर्वात गोष्टी आवडते बघायची म्हणजे बाबा क्रिकेट असेल रवीचे व्हिडिओ असतील किंवा रवीचे व्हिडिओ असतील किंवा रवीचा व्हिडिओ असेल तर ते तुम्हाला जर का बघ सर्वात जास्ती गोष्ट आवड आवडणारी असेल बघायची तर नियम असा करायचा की तुम्ही स्टेशनरी बाईकवर किंवा ट्रेडमिलवर असताल तेव्हाच तुम्हाला ती आवडती गोष्ट तुमची बघता येईल असा तुम्ही नियम केलात ना मग तुम्ही दिवसभर त्या शोधामध्ये राहाल की मला कधी एकदा हा एक्सरसाइज करायला मिळतोय तर काय ना त्या पॅन्डेमिकमुळे एवढं संकट आले ना त्याचा काहीतरी फायदा काढूया आणि सगळे एकदम मस्त एवढे स्वस्त तंदुरुस्त थोड्या जरी लोकांचं आणि डॉक्टरची स्वतःच्या बोलल्यानंतर वजन कमी झालं ना आणि मूड बीड पण कसा भक्कम सुधारतो बघा आता मी खरं ठरवलं होतं ना की तीन दिवस व्हिडिओ करायचा नाही पण मला पण कंटाळा आला होता ते म्हणतात ना की आह को चाही एक उम्र असर होणे तक कोण जिता है तेरे जुल्फ के सर होणे तक हमने माना के तगाफुल न करोगे लेकिन खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक जु, गमे हस्ती का गमे हस्ती का असद कौन करे जूझ मर्ग इलाज शम्मा हर रंग में ज, जलती है असर होने तक है थोड़ क्या थोड़क मालापन हा का वीडियो न बनवे विरह सहन होता मन तुम्हार भेटी भेटीला है जय महाराष्ट्र जय हिंद डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता प्लीज त्यांच्या बेल आयकॉन वर क्लिक करून त्यांना सबस्क्राईब करा जमला तर धन्यवाद